लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी निवडणुकीच्या प्रचारांनी वेग घेतला आहे. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या मिर्झापूर इथं जाहीर सभा घेतली. मजबूत देशासाठी मजबूत पंतप्रधानाची आवश्यकता आहे. समाजवादी पक्षाचं आणि काँग्रेसचं राजकारण जनतेनं पाहिलं आहे, त्यामुळे जनता आपलं मत वाया जाऊ देणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा आणि समाजवादी पक्षाचा 36 आकडा आहे. दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे. की मजबूत देश के लिए प्रधानमंत्री भी मजबूत होना चाहिए कि नहीं होना चाहिए, तभी एनडीए को इतना भारी जनादेश मिल रहा है. समाजवादी पार्टी पर अपना वोट कोई बर्बाद नहीं करना चाहता. सामान्य मानवी वोट उसी को डालेगा जिसकी सरकार बनना तय है. पंतप्रधान घुसी आणि बाजगाव इथंही प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा आज बिहारमधल्या कारकट आणि सासारारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. त्याचबरोबर गुजरात आणि पंजाबमध्ये देखील जनतेला संबोधित करतील. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा देखील बिहारमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. नड्डा आरा या मतदारसंघात जनतेला संबोधित करणार आहेत.